नाही, जुना काळ आहे, पायात चप्पल नसायची. हे त्यानं पायाला काट्या टोचला, थोरल्यानं बघितलं, अरे लहानाच्या पायाला काट्या टोचलाय. तो डाक्याला सांगतो, ए ए ए थांब ना, ऐक ना ऐक ना, तू आता चालू नको रे, आता तुझ्या पायात काट्या मोडलाय, आता तुला चालता येणार नाही, एक काम कर ना, आता तू माझ्या खांद्यावरती बस, मी तुला घेऊन घरी जातो. परत परत घेऊन खांद्यावरती तुम्हाला घेतलं त्याने, आणि खांद्यावरती घेऊन तो घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर त्यानं आईला हाक मारली, ए आई ऐक ना गं, आई आई ऐक ना, अगं लहान्याच्या पायात काटा मोडलाय, आई तो काटा काढणं ऐका. आईनं सुई घेतली, आई काटा काढायला लागली, पण ज्यावेळेस काटा काढताना धाकटा भाऊ रडत होता ना, त्यावेळेस मात्र थोरण्या भावाच्या डोळ्यात पाणी येत होतं. अरे माझ्या भावाला किती दुःख होत असेल, माझ्या भावाला किती यातना होत असतील, कुठं गेलं लहानपण, अरे ते प्रेम कुठं गेलं. आता ते प्रेम राहिलं नाही, थोड्या थोड्या भांडणापायी बापाच्या भावाच्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडी घालणारी माणसं या जगात जन्माला आली, आणि माणुसकी मात्र हरवून गेली.